पक्षानं विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळल्याचं विधान परिषदेचे भाजप उमेदवार रमेश कराड यांनी म्हटलंय. भाजपनं 4 उमेदवार जाहीर केले होते, त्यानंतरही आश्चर्यकारकरित्या रमेश कराड यांचं नाव पुढे आलंय. मागील विधानसभेसाठी तयारी केली होती, मात्र तेव्हा ती जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यावेळी पक्षानं शब्द दिला होता, तो आता पाळल्यानं समाधानी असल्याचं कराड यांनी सांगितलंय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पहिल्यांदाच लातूरमध्ये आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. गेले 15-20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नेतृत्वाने माझ्या कामाची माझ्या निष्ठेची कुठंतरी दखल घेऊन मला आज ही विधान परिषदेची उमेदवारी दिली. ते सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं उभा राहिला, त्याच्यामुळं मला आज ही संधी मिळते आहे.